तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या या यूट्यूब चॅनलला माझी स्पर्धा परीक्षा. तर मित्रांनो, लास्ट लेसनपर्यंत आपलं जे काही होतं पार्शल डिफरन्सिएशनच्या जेवढ्या काही कन्सेप्ट होत्या चॅप्टर टूच्या, आपल्या त्या सर्व कम्प्लीट झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आज जे आहेत, आज आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे आहेत त्यांची प्रॅक्टिस करणार आहोत. मित्रांनो, आपण काही खूप जास्त नाही, पण जे तुम्हाला जेवढ्या ज्यांच्यामधून तुमच्या सर्व कन्सेप्ट्स जे आहेत ते तुमच्या इन्क्लूड होतील अशा पद्धतीचे क्वेश्चन आज आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्या आधी जे काही आपण काही इझी क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करूया, ठीक आहे. तर मग काय आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे काय आहे, यू एक फंक्शन आहे, ठीक आहे, जे काय आहे तुमचं साईनचं फंक्शन आहे, ठीक आहे, साईन ऑफ एक्स वाय क्यूबचं फंक्शन आहे, ठीक आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे देन डॅबा यू बाय डॅबा एक्स काय असेल, ठीक आहे. डॅबा यू बाय डॅबा एक्स काय असणार आहे, ठीक आहे. तुमचं हे काय आहे, तुम्हाला सिम्पल सिंगल ऑर्डर जे आहे तुम्हाला डिफरन्सिएशन विचारलं आहे, ठीक आहे. सो डॅबा यू बाय डॅबा एक्स काय होईल तुमचा, ठीक आहे. सर्वांना माहिती आहे साईनचं डिफरन्सिएशन करणार तर तुम्हाला काय मिळेल, कॉस मिळेल, ठीक आहे, कॉस ऑफ एक्स इंटू वाय क्यूब, ठीक आहे. अगेन काय होणार, तुमचा जो अँगल राहतो त्याचं परत तुम्ही डिफरन्सिएशन करतात, मग एक्स वाय क्यूबचं परत डिफरन्सिएशन करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय मिळेल तुम्हाला इंटू वाय क्यूब, इंटू काय मिळेल तुम्हाला वाय क्यूब, करेक्ट. सो व्हॉट विल बी युअर आन्सर, वाय क्यूब कॉस ऑफ एक्स वाय क्यूब, करेक्ट. काय असेल तुमचं, वाय क्यूब इंटू कॉस ऑफ एक्स वाय क्यूब, करेक्ट. हा फर्स्ट जो क्वेश्चन होता मित्रांनो तो अतिशय सोपा होता, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आपण पाहूया आता, ठीक आहे. जर काय असेल तुमचं, इफ यू इज व्हॉट युअर फंक्शन ऑफ वाय बाय एक्स, ठीक आहे, फंक्शन ऑफ व्हॉट युअर वाय बाय एक्स, ठीक आहे. देन काय विचारतील तुम्हाला, एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स, करेक्ट, प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू वॉट, ठीक आहे. तुम्हाला हे फाइंड आउट करायचं आहे तर तुम्हाला ते विचारलं, ठीक आहे. तुम्हाला काय दिलं आहे, ऑलरेडी तुम्हाला काय दिलं आहे, फंक्शन जे आहे कसं आहे तुमचं होमोजिनियस आहे, ठीक आहे, ऑफ डिग्री व्हॉट युअर, ठीक आहे, वाय बाय एक्सच्या फॉर्ममध्ये आहे, ठीक आहे. तर मग ते कसं होईल तुमचं, यू विल बिकम एक्स नॉट टू द पॉवर एफ ऑफ वाय बाय एक्स, एफ ऑफ एक्स नॉट इंटू एफ ऑफ वाय बाय एक्स, म्हणजेच डिग्री किती झालं तुमचा, एन किती झालं तुमचा, झिरो झाला, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती जो युलर्स थेरम होता त्याच्यानुसार तुमचं काय येत होतं, हे एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स, ठीक आहे. तुमचं काय येणार होतं, ते एन यू येणार होतं, ठीक आहे. या ठिकाणी येतो एक्स यू एक्स प्लस वाय यू वाय इज इक्वल टू एन यू, करेक्ट. एन किती झाला तुमचा, झिरो. सो आन्सर विल बी व्हॉट युअर, झिरो, ठीक आहे. आन्सर काय होईल तुमचं, या ठिकाणी आन्सर काय होईल तुमचं, झिरो असणार आहे तुमचं मित्रांनो, ठीक आहे. हे मी अतिशय तुमचे काही इझी क्वेश्चन होते ते तुमची या ठिकाणी घेतले आहे, सो दॅट तुमचं काय होईल, फर्स्ट टू क्वेश्चन्समध्ये काय होईल, तुमचं माइंड जे आहे ते फ्रेशअप होईल, आणि ज्या आहे तुमच्या कन्सेप्ट आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय, आणि तुमच्या त्या सर्व गोष्टी आठवून झाले असेल तुमच्या त्या ब्रेनला, त्या रिकॉल झाले असेल मित्रांनो, ठीक आहे. तुमचं काय आहे, तुम्हाला फक्त तुमच्या ब्रेनला रिकॉल करत राहायचं आहे, सो दॅट तुम्हाला या सर्व गोष्टी काय आहेत आठवणार आहेत, ठीक आहे. हे काय होतं तुमचं, एक्स यू एक्स प्लस वाय यू वाय इज इक्वल टू एन यू, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होतं मित्रांनो, एक्स यू एक्स एक्स प्लस वाय यू वाय यू वाय वाय प्लस टू एक्स वाय यू एक्स यू वाय, ठीक आहे. यू एक्स वाय तर त्याचं काय होतं तुमचं, एन इंटू एन मायनस वन इंटू यू, करेक्ट. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची राहिली होती, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, होमोजिनियस चेक करण्यासाठी अजून एक ट्रिक जी आहे तुम्हाला ती सांगतो, ठीक आहे. सपोज काय आहे तुमचं, वाय इज अ फंक्शन ऑफ व्हॉट युअर एक्स आणि वाय, ठीक आहे, एक्स आणि वाय आहे, ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे जे फंक्शन आहे ते होमोजिनियस आहे की नाही आणि असेल तर किती डिग्रीचं आहे ते जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, तर मित्रांनो काय करायचं, एक्सच्या जागेवर काय पुट करायचं, एक्स टी पुट करायचं, आणि वायच्या जागेवर काय पुट करायचं, वाय टी पुट करायचं, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर काय होईल की तुमचं काय होईल, यू इज इंटू एफ ऑफ एक्स टी कॉमा वाय टी, एक्स टी इंटू वाय टी, ठीक आहे. त्याच्यानंतर मग जर तुमचं काहीतरी टी जो आहे तो टी टर्म कॉमन निघणार पूर्ण याच्यातनं, ती जर तुमची कोणत्या ऑर्डरची, एम ऑर्डरची निघाली, ठीक आहे, आणि फंक्शन नंतर जर तुमचं एक्स आणि वायचं बनलं, ठीक आहे, तर मग तुम्ही काय बनणार की ते जे फंक्शन जे आहे ते ऑर्डर एमचं काय आहे, होमोजिनियस ऑफ ऑर्डर एम आहे मित्रांनो, ठीक आहे.
काय आहे होमोजिनियस ऑफ ऑर्डर एम आहे. ठीक आहे, सो होप तुम्हाला सर्वांना हे जे आहे ही पण जी आहे होमोजिनियस ऑफ ऑर्डर व्हॉट चेक करण्याची कशा पद्धतीने चेक करायचं ते हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. ठीक आहे, तर मग आता त्याच्यानंतर एक क्वेश्चन जो आहे मित्रांनो, मी तो थोडासा अतिशय लेंदी बोलू शकतो आपण. ठीक आहे, डिफिकल्ट नाही पण लेंदी बोलू शकतो आपण त्याला. ठीक आहे, काय आहे क्वेश्चन? ठीक आहे, यू काय आहे मित्रांनो तुमचा? एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ठीक आहे, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय, सो दॅट यू इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ठीक आहे, वेअर एक्स इज वॉट युअर ए कॉस टी. ठीक आहे, अँड वाय इज इक्वल टू युअर बी साइन टी. ठीक आहे, एक्स काय आहे तुमचा ए साइन कॉस टी आणि बी काय आहे तुमचा बी साइन टी. ठीक आहे, ए कॉस टी अँड बी साइन टी. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो? त्याच्यानंतर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे फाइंड डॅबा यू बाय डॅबा टी. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे? डॅबा यू बाय डॅबा टी फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे इथं काय आहे, यू इज युअर फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय अँड वाय इज अ फंक्शन ऑफ युअर टी. ठीक आहे, सो वॉट दिस बिकम्स? दिस बिकम्स युअर कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, कंपोजिट इक्वेशन झालं तुमचं. ठीक आहे, मग त्याचं तुम्ही कसं काढणार डेरिवेटिव्ह? डॅबा यू बाय डॅबा टी जर तुम्हाला काढायचं असेल तर डॅबा यू बाय डॅबा टी विल युअर बिकम वॉट? डॅबा यू बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स बाय डॅबा टी प्लस डॅबा यू बाय डॅबा वाय इंटू डॅबा वाय बाय डॅबा टी. ठीक आहे, करेक्ट. तर मग आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे डॅबा यू बाय डॅबा एक्स करणार तर तुमचं किती येणार ते आन्सर? या ठिकाणी लिहितो थ्री एक्स स्क्वेअर. करेक्ट, डॅबा एक्स बाय डॅबा टी याला डिफरन्शिएट करणार ए काय आहे? ए आणि बी तुमचे काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. ठीक आहे, ए आणि बी काय आहेत? कॉन्स्टंट आहेत. तर मग एक्सचं डिफरन्शिएशन करणार विथ रिस्पेक्ट टू टी तर काय होणार तुमचं? ए. ठीक आहे, ए इंटू ए कॉस्टचं काय येतं? मायनस साईन येतं, मायनस साईन टी. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इकडे सिमिलरली यूला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करणार काय येणार तुमचं? थ्री वाय स्क्वेअर. काय येणार? थ्री वाय स्क्वेअर येणार. आणि त्याच्यानंतर मग डॅबा वाय बाय डॅबा टी वायला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करणार तर काय येईल तुमचं? बी कॉस टी. काय येणार? बी कॉस टी येणार. करेक्ट, तर मग त्याच्यानंतर काय येईल तुमचं या ठिकाणी? ठीक आहे, थ्री आपण मी काय करतो थ्री कॉमन काढून घेतो. त्याच्यानंतर मग एक्स स्क्वेअरच्या जागेत तुम्ही काय पुट करणार? ए स्क्वेअर. ही जी टर्म आहे तुमची एक्स इज इक्वल टू ए कॉस टी त्याचा स्क्वेअर पुट करणार. ठीक आहे, काय येणार मग? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी. ठीक आहे, इंटू मायनस ए साईन टी. ठीक आहे, प्लस वाय स्क्वेअरचं अगेन बी स्क्वेअर साईन स्क्वेअर टी. ठीक आहे, इंटू युअर वॉट? बी कॉस टी. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, तर मग काय होईल तुमचं या ठिकाणी? हे काय होईल? मायनस ए क्यूब साईन टी कॉस स्क्वेअर टी. ठीक आहे, काय होणार तुमचं? मायनस ए क्यूब साईन टी कॉस स्क्वेअर टी प्लस इथं बी क्यूब तुमचं काय येणार? कॉस टी साईन स्क्वेअर टी. कॉस टी साईन स्क्वेअर टी. ठीक आहे, तर हे काय होईल? हे मित्रांनो हे तुमचं आन्सर होईल मित्रांनो. ठीक आहे, थोडंसं मोठं वाटतं आहे पण काही नाही, तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्हाला डॅबा यू जे आहे तुमचं, ठीक आहे, एक्स यू इज फंक्शन ऑफ एक्स वाय, ठीक आहे, आणि वाय एक्स वाय इज फंक्शन ऑफ युअर टी. ठीक आहे, अशा केसमध्ये जर तुम्हाला यूला विथ रिस्पेक्ट टू टीने डिफरन्शिएट करायला लावलं ना मित्रांनो, तर डिफरन्सिएशन केल्यानंतर तुमचे हे अशा पद्धतीचं जे डिफरन्सिएशन बनेल त्याच्यामध्ये तुमची एक्स आणि वायची टर्म कधीच असायला नको. ठीक आहे, कधीच असायला नको. सो त्याच्यासाठी काय करायचं आहे? तुम्हाला जे काही एक्स आणि वायचं जे फंक्शन दिलं आहे इन टर्म्स ऑफ टी, ठीक आहे, तुम्हाला ते काय करायचं असेल ते तुम्हाला एक्स आणि वायच्या जागेवर तुम्हाला ते पुट करावं लागेल मित्रांनो. ठीक आहे, तर मग हे होतं अशा पद्धतीचं. हाही एक क्वेश्चन होता, अतिशय सोपा जो क्वेश्चन होता हाही.
ठीक आहे. त्याच्यानंतर मग अजून एक क्वेश्चन आपण पाहणार आहोत मित्रांनो, काय आहे तुमचं, इफ यू इज एफ ऑफ आर, ठीक आहे. यू काय आहे तुमचं, फंक्शन ऑफ आर आहे, ठीक आहे. अँड आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ठीक आहे. देन डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू वॉट, ठीक आहे. ते तुम्हाला विचारलं आहे, ठीक आहे. मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून जे आहेत मी ऑप्शन्स देत नाही आहेत, ठीक आहे. सो दॅट तुम्हाला काय होईल, विदाऊट ऑप्शन्स पण तुमची काय होणार आहे, या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला जर ऑप्शन्स दिले तर तुम्ही इथं ते ऑप्शन्सवरनं जर तुम्ही काय होणार पटक्यात तुम्ही करून घेणार, पण तुम्हाला विदाऊट ऑप्शन्स पण काय व्हायला पाहिजे, फास्ट तुमचं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे, त्याची सवय तुम्हाला झाली पाहिजे मित्रांनो, ठीक आहे. तर मग जसं पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकत, यू कसलं फंक्शन आहे तुमचं, यू इज फंक्शन ऑफ आर, करेक्ट. अँड आर इज फंक्शन ऑफ युअर वॉट, एक्स अँड वाय. आर इज फंक्शन ऑफ वॉट युअर, एक्स अँड वाय, ठीक आहे. एक्स आणि वायचं फंक्शन आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, आणि तुम्हाला काय विचारलं, डॅबा यू बाय डॅबा वाय, म्हणजे कंपोजिट फंक्शनचं झालं तुमचं, ठीक आहे. सो वॉट विल बी युअर डॅबा यू बाय डॅबा वाय, दॅट विल बिकम युअर डॅबा यू बाय डॅबा आर इंटू डॅबा आर बाय डॅबा वाय, करेक्ट आहे की नाही. अशा पद्धतीने बनेल, बस एवढंच फंक्शन बनेल की नाही तुमचं, ठीक आहे. तर मग काय होईल तुमचं, डॅबा यू बाय डॅबा आर काय होईल तुमचं, एफ ऑफ आर आहे तर त्याचं काय येणार, त्याचं डिफरन्सिएशन केलं तर एफ डॅश ऑफ आर बनणार, काय बनणार तुमचं, एफ डॅश ऑफ आर बनणार, करेक्ट. आणि त्याच्यानंतर मग डॅबा आर बाय डॅबा वाय काय बनेल तुमचा, ठीक आहे. आर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला आर स्क्वेअर दिलेला आहे, सो आर विल बी वॉट युअर, आर विल बी अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, करेक्ट. सो डॅबा आर बाय डॅबा वाय काय होईल तुमचा, आरचं डिफरन्सिएशन ते कसं होईल, 1/2, ठीक आहे, अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर होईल, ठीक आहे. आणि याचं काय होईल, आतमधल्या टर्मचं परत डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं, एक्स काय होऊन जाणार तुमचं कॉन्स्टंट, सो त्याचं डिफरन्सिएशन तुमचं 0 होऊन जाणार, ठीक आहे. आणि प्लस वाय स्क्वेअरचं आहे तर वाय स्क्वेअरचं काय होणार तुमचं, 2y, करेक्ट. सो काय होईल तुमचं, एफ डॅश ऑफ आर इंटू वॉट, ही टर्म काय आहे तुमची, परत आर आहे, सो वॉट इट विल बिकम वाय बाय आर, ठीक आहे. तर ते काय होईल तुमचं, वाय बाय आर होणार मित्रांनो, ठीक आहे. तर होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल हा ही क्वेश्चन, ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीचे क्वेश्चन्स जे आहेत मित्रांनो, तुम्हाला ते या ठिकाणी विचारले जाणार आहेत, ठीक आहे. काही तुम्हाला उगाच काय खूप जास्त अवघड क्वेश्चन तुम्ही जे शोधून आणणार तुमच्या इंजिनिअरिंगच्या बुक्समधनं किंवा बी एस ग्रेवलमधनं तुम्ही शोधून आणलेत, आणि त्याची जर प्रॅक्टिस केली ना मित्रांनो, काही एक फायद्याचं ठरणार नाही. ते तुमचे काय होणार, त्यांच्यातनं तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते अजून चांगलं क्लिअर होऊ शकतील, पण तशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारण्याचे चान्सेस अतिशय कमी असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. सो आपली काय असायला पाहिजे की जे आपली लेवल आहे, ठीक आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला एक स्टेप तर वर राहायचं आहे, पण असं नाही की तुम्हाला एक स्टेप वर राहायचं आहे, तुम्हाला 10 स्टेप वर राहून काही फायदा होणार नाही आहे. त्यात काय होणार आहे, तुमचा वेळ जो आहे तो खूप जास्त काय होणार आहे, खर्ची होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर मग चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. नेक्स्ट क्वेश्चन तो अतिशय चांगल्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमचा ठीक आहे वेळ जाईल थोडाफार, पण काय आहे तुमचे जे आहेत कन्सेप्ट जे आहेत त्या थोड्या बऱ्यापैकी क्लिअर होणार आहेत. तर काय आहे तुमचा, झेड काय आहे, झेड एक आहे तुमचं फंक्शन ऑफ एक्स आणि वाय आहे, ठीक आहे. गिवन दिलेलं आहे झेड इज फंक्शन ऑफ एक्स अँड वाय, ठीक आहे. अँड एक्स इज वॉट युअर, एक्स इज वॉट युअर ई टू द पॉवर यू साईन व्ही, ठीक आहे, ठीक आहे. अँड काय दिलेलं आहे तुमचं, वाय आहे तुमचं ए टू द पॉवर यू कॉस वी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलंय, देन वाय डॅबा यू बाय डॅबा वाय, डॅबा झेड बाय डॅबा यू, सॉरी, प्लस एक्स डॅबा झेड बाय डॅबा व्ही इज इक्वल टू वॉट, ठीक आहे. तुम्हाला ही टर्म जी आहे तुम्हाला ती फाइंड आउट करायला लावलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्हाला ती काय करायला लावलेली आहे, तुम्हाला ती टर्म फाइंड आउट करायला लावलेली आहे, ठीक आहे. सॉरी, ॲक्च्युली दिस इज युअर वाय अँड दिस इज युअर
x, ठीक आहे. ही काय आहे, हे जे आहे ते तुमचं y चं एक्सप्रेशन आणि आहे आणि हे x आहे, ठीक आहे. तर मग आता तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्हाला पाहून कळालं असेल की काय आहे तुमचं z काय आहे. z इज फंक्शन ऑफ व्हॉट, युअर एक्स वाय, अँड एक्स वाय इज फंक्शन ऑफ युअर यू अँड व्ही, ठीक आहे. सो तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट करू शकता डॅबा झेड बाय डॅबा यू, ठीक आहे. आणि काय फाइंड आउट करू शकता, डॅबा झेड बाय डॅबा यू आणि डॅबा झेड बाय डॅबा व्ही, ठीक आहे. तुम्ही या दोघं टर्म काय करू शकता, तुम्ही या दोघं टर्म फाइंड आउट करू शकता की नाही, ठीक आहे. तुम्ही या दोघं टर्म फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. तर मग काय होतील तुमच्या, ते काय होईल, डॅबा झेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स बाय डॅबा यू, ठीक आहे, प्लस डॅबा झेड बाय डॅबा वाय इंटू डॅबा वाय बाय डॅबा यू. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. अशा पद्धतीने बनेल. सिमिलरली तुमचं काय बनेल, तर डॅबा झेड बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स बाय डॅबा व्ही, प्लस डॅबा झेड बाय डॅबा एक्स डॅबा वाय इंटू डॅबा वाय बाय डॅबा व्ही, ठीक आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे, आता फक्त या ठिकाणी तुम्हाला डिफरन्सिएशन करायचं आहे, ठीक आहे. डॅबा झेड बाय डॅबा एक्स तुमचं काय होईल, मी या ठिकाणी, ठीक आहे, इथं काय लिहितो, झेड एक्स लिहितो, ठीक आहे, झेड एक्स लिहितो मी या ठिकाणी, ठीक आहे. डॅबा एक्स बाय डॅबा यू काय होईल तुमचा, डॅबा एक्स बाय डॅबा यू, ठीक आहे. हा इथं आहे तुमचा ई टू द पॉवर यू कॉस व्ही आहे, ठीक आहे, ई टू द पॉवर यू कॉस व्ही आहे, ठीक आहे. मग काय ई टू द पॉवर यू चं डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू यू करणार, तो तुम्हाला काय मिळेल, ई टू द पॉवर यूच मिळणार. आणि कॉस व्ही काय होऊन जाणार, तुमचा व्हीची टर्म आहे त्याच्यामुळे ती काय होणार, ती कॉन्स्टंट होऊन जाणार, ठीक आहे. सिमिलरली प्लस झेड डॅबा झेड बाय डॅबा वाय काय तुमचा, झेड वाय होणार, ठीक आहे, इंटू डॅबा वाय बाय डॅबा यू, ठीक आहे. डॅबा वाय बाय डॅबा यू काय होणार तुमचा, ई टू द पॉवर यू, ठीक आहे, सिमिलरली साईन व्ही. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. मग काय होऊन जाणार तुमचा या ठिकाणी, ई टू द पॉवर यू कॉस व्ही काय आहे तुमचा, एक्स आहे, तो काय होऊन जाणार तुमचा, एक्स झेड एक्स प्लस वाय झेड वाय, ठीक आहे. आणि सिमिलरली तुमचं इथं काय बनणार, इथं ही तुमचं काय, झेड एक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक्सला विथ रिस्पेक्ट टू व्ही डिफरन्शिएट करणार, तर तुम्ही तुम्हाला काय मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी, ठीक आहे, एक्सला या ठिकाणी ई टू द पॉवर यू साईन व्ही, करेक्ट, प्लस झेड वाय काय येईल तुमचं या ठिकाणी, ई टू द पॉवर यू कॉस व्ही. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. तर मग काय होईल तुमचं, ई टू द पॉवर यू कॉस व्ही काय आहे तुमचा, एक्स आहे, ठीक आहे. आणि हा काय, ई टू द पॉवर यू साईन व्ही काय आहे तुमचा, वाय आहे. सो काय होईल तुमचा, मायनस वाय, ठीक आहे, झेड एक्स, ठीक आहे, मायनस वाय झेड एक्स प्लस एक्स झेड वाय, प्लस काय होईल तुमचा, एक्स झेड वाय. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. पण तुम्हाला काय विचारलं, वाय डॅबा झेड बाय डॅबा यू, ठीक आहे, डॅबा झेड बाय डॅबा यू आणि डॅबा झेड बाय डॅबा व्ही तर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, पण तुम्हाला काय विचारलं आहे, एक्स इंटू डॅबा झेड बाय डॅबा व्ही, ठीक आहे, प्लस वाय इंटू डॅबा झेड बाय डॅबा यू, ठीक आहे. तर मग तुम्हाला हे जे एक्सप्रेशन आहे, तुम्हाला ही जी टर्म मिळाली आहे, त्याला कशाने एक्स आणि वायने रिस्पेक्टिवली मल्टिप्लाय करायचं आहे. तर ठीक आहे, तुमच्याकडे काय मिळेल, मग मायनस एक्स वाय झेड एक्स, करेक्ट, प्लस एक्स स्क्वेअर झेड वाय, करेक्ट. त्याच्यानंतर मग प्लस तुमची काय होणार, इथं याला या टर्मला तुम्ही वायने मल्टिप्लिकेशन करणार, तर काय होईल तुमचं, एक्स वाय झेड एक्स, ठीक आहे, प्लस वाय स्क्वेअर झेड वाय. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. मग आहे या दोघं टर्म तुमच्या कॅन्सल आउट होतील, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय होईल तुमचं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू झेड वाय. करेक्ट आहे की नाही, ठीक आहे. काय होणार तुमचं, झेड वाय होणार त्या ठिकाणी, करेक्ट. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं तुम्हाला काय करायचं आहे, ॲडिशन करायची आहे, ठीक आहे. एक्स स्क्वेअरची काय व्हॅल्यू आहे तुमची, एक्सची व्हॅल्यू काय आहे, ई टू द पॉवर
यू कॉस कॉस वी आहे तर त्याचं स्क्वेअर करणार तर काय येणार तुमचं ई टू द पॉवर टू यू कॉस स्क्वेअर ठीक आहे वी प्लस वायचं करणार तर ई टू द पॉवर टू यू साईन स्क्वेअर वी ठीक आहे इंटू झेड वाय ठीक आहे ए टू द पॉवर टू यू कॉमन काढलं तर तुमच्याकडे काय राहील ठीक आहे कॉस स्क्वेअर वी प्लस साईन स्क्वेअर वी इंटू झेड वाय ठीक आहे याचं आन्सर किती येणार तर तुमचं वन ठीक आहे त्याच्यानंतर मग ए टू द पॉवर टू यू काय झालं मग तुमचा झेड वायच्या बरोबर झाला मित्रांनो ठीक आहे तर हे काय झालं तुमचं हे झालं तुमचं आन्सर या क्वेश्चनचं ठीक आहे तर हे असेही काही क्वेश्चन्स जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात ठीक आहे असेही काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात तुम्हाला बघायला म्हणजे तुम्हाला एक दोन जे क्वेश्चन्स असणार आहेत मित्रांनो ते थोडेसे डिफिकल्ट लेवलचे असणार आहेत ते अशा पद्धतीचे तुम्हाला विचारले जाऊ शकतात मित्रांनो ठीक आहे जिथं काय असणार आहे तुमचा वेळ जो आहे तो बऱ्यापैकी काय होऊ शकतो तुमचा तो वेळ बऱ्यापैकी जाऊ शकतो आणि तुम्हाला जो आहे तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे तो बऱ्यापैकी उचकळ्यात तुम्हाला पाडू शकतो ठीक आहे तर मग आता त्याच्यानंतर मी एक अजून एक क्वेश्चन घेतो आहे तुमच्यासाठी ठीक आहे अजून एक क्वेश्चन घेऊया ठीक आहे तर तुमच्याकडे काय आहे मित्रांनो क्वेश्चन आहे ठीक आहे एक्स क्यूब प्लस वाय स्क्वेअर मायनस थ्री ए एक्स वाय इज इक्वल टू झिरो ठीक आहे तर त्यांनी काय विचारलं देन डॅबा वाय बाय डॅबा एक्स काय असेल डॅबा वाय बाय डॅबा एक्स काय असणार आहे ठीक आहे तर तुम्हाला हे फंक्शन बघूनच काय कळालं असेल की हे कोणतं फंक्शन आहे तुमचं इम्प्लिसिट फंक्शन आहे ठीक आहे कसं आहे तुमचं इम्प्लिसिट फंक्शन आहे ठीक आहे तर मग तुम्हाला याच्यावरनं कळालंच असेल की डॅबा वाय बाय डॅबा एक्स काय येणार आहे तुमचं मग डॅबा वाय बाय डॅबा एक्स ठीक आहे काय येणार आहे तुमचं मायनस पी बाय क्यू करेक्ट पी काय असतो तुमचा मायनस डॅबा एफ बाय डॅबा एक्स ठीक आहे अँड डॅबा एफ बाय डॅबा वाय करेक्ट हे काय झालं तुमचं हे एफ झालं एफ इज इक्वल टू ठीक आहे मग त्याला तुम्हाला काय करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय डिफरन्शिएट करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला काय मिळून जाईल डॅबा वाय बाय डॅबा एक्स मिळून जाईल ठीक आहे मग आता तुम्ही काय फाईंड आउट करणार मग फर्स्ट आपण फाईंड आउट करू डॅबा एफ बाय डॅबा एक्स ठीक आहे जे आहे तुमची पी टर्म ठीक आहे काय येईल मग तुमचं या ठिकाणी थ्री एक्स स्क्वेअर करेक्ट मायनस थ्री ए वाय करेक्ट आहे की नाही आणि क्यू काय येणार तुमचा डॅबा एफ बाय डॅबा वाय ठीक आहे तो काय येणार तुमचा थ्री वाय स्क्वेअर मायनस थ्री ए एक्स करेक्ट आहे की नाही बस तुम्हाला काय करायचं आहे ह्या व्हॅल्यूज उचलायचे आणि ह्या इक्वेशनमध्ये पुट करायचे आहेत सो तुमचं काय होणार त्या ठिकाणी डॅबा वाय बाय डॅबा एक्स काय होणार तुमचा मायनस ठीक आहे थ्री कॉमन काढून घेतो मी ठीक आहे आणि हे काय होऊन जाईल मायनस साईन पण आतमध्ये मल्टिप्लाय करून देतो सो काय होऊन जाईल मायनस थ्री ठीक आहे इंटू ए वाय मायनस एक्स स्क्वेअर करेक्ट आहे की नाही ठीक आहे खालच्या याच्यातनं पण मी काय करतो कॉमन काढून घेतो वाय स्क्वेअर मायनस ए एक्स ठीक आहे सो आन्सर काय होऊन जाईल तुमचं ते हे प्लस होऊन जाणार ठीक आहे ए वाय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर मायनस ए एक्स ठीक आहे हे काय असेल तुमच्या क्वेश्चनचं आन्सर असेल मित्रांनो ठीक आहे तर मग आता त्याच्यानंतर जो आहे अजून एक क्वेश्चन जो आहे मी या ठिकाणी तुमचं करून घेतो ठीक आहे क्वेश्चन आहे तुमचा इफ यू इज इक्वल टू व्हॉट युअर लॉग ऑफ ठीक आहे एक्स टू द पॉवर फोर प्लस वाय टू द मायनस मायनस वाय टू द पॉवर फोर ठीक आहे अपॉन एक्स क्यूब प्लस वाय क्यूब ठीक आहे देन तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे ठीक आहे तुम्ही एक फंक्शन बघून सांगू शकतात काय फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला ठीक आहे काय असेल तुमचं एक्स यू एक्स प्लस वाय यू वाय इज इक्वल टू वॉट ठीक आहे तुम्हाला ते फाइंड आउट करावं लागेल ठीक आहे पण तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात हे इक्वेशन आलं म्हणजे तुम्ही काय तुम्हाला फर्स्ट चेक करायचं की तुमचं फंक्शन काय आहे होमोजिनियस आहे की नाही ठीक आहे पण तुम्ही सांगणार की सर या ठिकाणी फंक्शन जे आहे ते होमोजिनियस नाही आहे पण काय होईल सर जर तुम्ही ई टू द पॉवर यू केलात तुम्ही ठीक आहे तर तुमचं काय होईल फंक्शन जे आहे ठीक
काय होऊन जाईल तुमचं ते फंक्शन तुमचं मायनस वाय टू द पॉवर फोर एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ठीक आहे, ते काय होऊन जाईल तुमचं या ठिकाणी सर तुम्हाला होमोजिनियस बनताना दिसेल. ठीक आहे, जर मी आज जसं सांगितलं त्यानुसार जर तुम्ही पुट केलं, ठीक आहे, एक्सच्या जागा एक्स टी पुट केलं तर काय अजून जाणार तुमचं एक्स टू द पॉवर फोर टी टू द पॉवर फोर. ठीक आहे, मायनस वाय टू द पॉवर फोर टी टू द पॉवर फोर. ठीक आहे, सिमिलरली एक्स क्यूब टी क्यूब प्लस वाय क्यूब टी क्यूब. करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, मग टी ची टर्म काय करणार तुम्ही कॉमन काढणार, इथं काय बनणार टी टू द पॉवर फोर खालून किती घेणार टी टू द पॉवर थ्री. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय बनणार एक्स फोर मायनस वाय टू द पॉवर फोर. ठीक आहे, आणि एक्स क्यूब प्लस वाय क्यूब. ठीक आहे, तर मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे तुमचं ओरिजिनल फंक्शन होतं तेच तुमचं परत या ठिकाणी आलं. ठीक आहे, आणि जर कॅन्सल आउट केलं तर तुमचं काय बनणार आहे टी इंटू ठीक आहे ए टू द पॉवर यू. मी या ठिकाणी लिहून घेतो पूर्ण लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, म्हणजे तुमची ऑर्डर किती झाली या ठिकाणी फंक्शनची, ऑर्डर किती झाली तुमची वन झाली की नाही. ठीक आहे, किती झाली तुमची या ठिकाणी ऑर्डर किती झाली वन झाली. ठीक आहे, ऑर्डर एन किती झालं तुमचं वन झालं. ठीक आहे, मग काय झालं तुमचं या ठिकाणी एफ ऑफ यू काय आहे ते होमोजिनियस आहे. ठीक आहे, मग एफ ऑफ यू जेव्हा तुमचं होमोजिनियस असतं तेव्हा एक्स यू एक्स प्लस वाय यू वायचं काय असतं तुमचं इज इक्वल टू एन इन टू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. करेक्ट करेक्ट आहे की नाही? ठीक आहे, या ठिकाणी काय बनणार तुमचं एन वन झाला, एफ ऑफ यू काय झालं तुमचं ई टू द पॉवर यू. ठीक आहे, आणि ई टू द पॉवर यूचं जर तुम्ही डिफरन्सिएशन घेतला तर ते काय होणार तुमचं परत ई टू द पॉवर यूच येणार. ठीक आहे, मग ते काय होणार तुमचं आन्सर वन होऊन जाणार या ठिकाणी. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे, सो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते मिळतील. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन्सची जी काही आहे प्रॅक्टिस करायची आहे टेलिग्रामवर आपले बरेचसे विद्यार्थ्यांचे ग्रुप्स आहेत, तुम्ही त्यातनंही तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स मिळतील, तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात मित्रांनो. ठीक आहे, नाहीतर मी काय करेन, मी थोडे थोडे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील